नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आता 2 वर्षाच्या कोविडच्या ब्रेकनंतर मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि आपला नेहमीचाच प्रश्न, मुलांच्या डब्यासाठी काय करायचं। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पण तरीही हेल्दी अशा डब्यासाठीच्या रेसिपीज दाखवणार आहे। मंडे टू सॅटरडे तुम्ही ह्या रेसिपीज प्लान करू शकता। सकाळी अगदीच वेळ नसेल तर तुम्ही रात्रीही तयारी करून ठेवू शकता, म्हणजे 5 मिनिटात डबा तयार होतो। नाहीतर थोडासा वेळ असेल 15-20 मिनिटाचा तर सकाळीसुद्धा या रेसिपीज पटापट होतात। चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीज बघूया। पहिली रेसिपी, दुधी भोपळ्याच्या पुऱ्या। दुधी भोपळा मुलांना अजिबात आवडत नाही, पण त्याच्यात जर टम्म फुगणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या बनवल्या तर मुलं आवडीने खातात। या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे मीडियम साईजचा दुधी भोपळा अर्धा घेतलाय। त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि याच्यात दाखवल्यात तशा मोठ्या मोठ्या चकत्या करायच्यात, कारण आपण हा कुकरमध्ये उकडून घेणार आहोत। आणि दुधी भोपळा जर जून असेल तर त्यातल्या बियाही काढून घ्यायच्यात आपल्याला। आता सगळ्या दुधी भोपळ्याच्या बिया मी काढून घेतल्यात। त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे आणि 1 शिट्टी करून घ्यायची आहे। आता 1 शिट्टी करून घेतल्यामुळे भोपळा छान शिजला आहे। आता आपल्याला ह्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे आणि यातलं पाणी फेकून न देता लागलंच तर पुऱ्या भिजवण्यासाठी वापरायचं आहे, किंवा एखाद्या ग्रेव्हीसाठी वापरू शकता। आता छान पेस्ट करून घेतली आहे याची बारीक। एका मोठ्या बाउलमध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आहे। याच्यामध्ये 1 छोटा चमचा हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घालायची आहे। 2 छोटे चमचे चिली फ्लेक्स घालायचे। 2 छोटे चमचे ओवा आणि जिरे घालायचे। हे हातावर चोळून घालायचं, म्हणजे त्याचे फ्लेवर्स रिलीज होतात। 1 छोटा चमचा हिंग आणि 2 छोटे चमचे हळद घालायची आहे आणि 2 मोठे चमचे कोथिंबीर घालायची आहे। आता ह्याच्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालूया। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये 1/2 कप बारीक रवा घालायचा आहे। रव्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात। पुऱ्यांसाठी जी कणिक आपण आज भिजवणार आहोत ती थोडी घट्ट भिजवायची आहे आणि याच्यामध्ये चमचाभर तेल घालायचं आहे। आणि मी आधी मीठ घालायचं विसरली आहे, म्हणून आपण आत्ता चवीनुसार मीठ घालूया आणि याला व्यवस्थित तिंबून घेऊया। आता पुऱ्यांसाठी जी कणिक तयार आहे, ही कणिक तुम्ही आदल्या दिवशी रात्री पण बनवून ठेवू शकता आणि सकाळी बनवली तर 10 मिनिटं झाकून ठेवा। 10 मिनिटं झाली आहेत, पीठ छान भिजलंय। आता आपण याच्या पुऱ्या करूया। या कणकेचे समान 3 गोळे करून घेऊया। 1 गोळा घेऊन त्याला थोडीशी पिठी लावायची आहे आणि आपण पोळी लाटतो तशीच पोळी लाटून घ्यायची आहे आणि कुकी कटरनी किंवा कुठल्याही झाकणानी त्याच्या पुऱ्या करून घ्यायच्यात। आता अशा सगळ्या पुऱ्या मी करून घेतल्यात। या पुऱ्या लाटताना मी तेल ऑलरेडी तापायला ठेवलंय। तेल गरम झालंय का बघूया। तेल छान गरम झालंय। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि सगळ्या पुऱ्या आपल्याला छान तळून घ्यायच्यात। तळताना आपल्याला पुऱ्यांवरती तेल उडवायचं आहे, म्हणजे पुऱ्या छान फुगतात। फ्लेम मीडियम ठेवून अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात। बघितलं, खुसखुशीत दुधी भोपळ्याच्या पुऱ्या तयार आहेत। या पुऱ्या मुलांना डब्यात दिल्या तर मस्त चटक मटक डबा नक्कीच संपलेला असेल। तर पुऱ्या नक्की करून बघा। तुम्हाला अजिबातच वेळ नसेल तर या पुऱ्या आदल्या दिवशी रात्री पण तुम्ही करून ठेवू शकता आणि लोणचं किंवा टोमॅटो सॉस बरोबर मुलांना डब्यात देऊ शकता। नक्की करून बघा। दुसरी रेसिपी आहे ओट्स, रवा आणि बिटाची हेल्दी अशी इडली। रात्री पीठ भिजवलं नसलं तरी ही इन्स्टंट इडली बनवता येते। याच्यामध्ये मी रवा, बीट, ओट्स आणि काजू अशा गोष्टी वापरल्यामुळे ही अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे। जरूर ट्राय करा। आणि चला आता बघूया आपण ही इडली कशी बनवायची। ते एका पॅन मध्ये 1/2 कप बारीक रवा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा। याच पॅनमध्ये 1/2 कप रोल्ड ओट्स आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत। रोल्ड ओट्स नाही मिळाले तर इन्स्टंट ओट्स चालतील। आणि ज्या वाटीनी तुम्ही मोजताय तीच वाटी सगळे जिन्नस मोजण्यासाठी वापरायची। हे भाजलेले ओट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे। या ओट्सच्या पावडरला ओटमील असंही म्हणतात। आता हे ओट्सचं पावडर आपण भाजून घेतलेल्या रव्यात घालूया। रवा आणि ओट्स रात्रीच भाजायचे। ओट्सची पावडर आणि रवा एकत्र करून एका मोठ्या बोलमध्ये ठेवून द्यायचा झाकून। दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यामध्ये आपण 1 कप दही घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे साधारण 1/2 चमचा आणि आपण लागेल तसं पाणी घालूया। पाणी बेताबेताने घालायचे। इडलीचं असतं तसं बॅटर आपल्याला ह्याचं बनवून घ्यायचंय। तर आधी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। व्हिडिओमध्ये दिसतंय तितपत घट्ट बॅटर आपल्याला बनवायचंय। आता एका पॅनमध्ये 3 चमचे साजूक तूप घालायचे।
घरी बनवलेल्या साजूक तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा मी साजूक तुपाचा वापर करते। याच्यामध्ये 3 छोटे चमचे मोहरी आणि 2 छोटे चमचे जिरे घालूया। जिरे आणि मोहरी तडतडली की 2 छोटे चमचे उडदाची डाळ घालायची आहे। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हे छान सगळं परतून घ्यायचंय। आणि 3 टेबलस्पून काजूचे तुकडे घालायचेत। काजूचे तुकडे छान तळले गेले की याच्यामध्ये 2 छोटे चमचे हिंग घालायचंय आणि हे सगळं परत एकदा परतून घ्यायचंय। याच्यामध्ये 1 कप किसलेला बीट घालायचाय। हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून याला साधारण 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचंय। आता बीट शिजल्यावर हे मिश्रण आपल्याला आपण बनवलेल्या बॅटरमध्ये घालायचंय। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता बीटचं मिश्रण घातल्यावरती बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय, तर ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी 1/2 कप पाणी घालायचंय आणि बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचंय। आता आपल्याला पाहिजे तसं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार आहे। आता हे बॅटर साधारण 15 मिनिटं भिजत ठेवायचंय। हे भिजतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। एका कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचंय। इडली पात्राच्या प्लेट्सला तूप लावून घ्यायचंय आणि सगळ्या प्लेट्स तयार करून ठेवायच्यात। आपली ही सगळी तयारी होईपर्यंत पीठ छान मुरलंय आणि मुरल्यावरही ह्याची कन्सिस्टन्सी छान आहे। तुम्हाला जर घट्ट वाटलं तर अगदी 2-3 चमचे ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये 1 टीस्पून इनो घालायचंय। या इनोवरती ऍक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचंय चमचाभर, आणि इनो ऍक्टिवेट झालं की हे बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच इडली पात्राच्या प्लेट्समध्ये भरून घ्यायचंय। आपण इनो घालायच्या आधी सगळी तयारी करून ठेवलेली आहे। असं केलं तर इडल्या छान फुलतात, कारण त्याच्यामध्ये आपण घातलेला सोडा ॲक्टिवेटेड असतो। सगळ्या प्लेट्समध्ये इडलीचं बॅटर घालून आपल्याला हे इडली पात्र रेडी करायचंय। कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी ऑलरेडी उकळलंय, याच्यामध्ये आपण हे तयार झालेलं इडली पात्र ठेवायचंय आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची आहे, पण रिंग तशीच ठेवायची आहे आणि हे झाकण आपण ह्याच्यावरती लावायचंय आणि साधारण 7 ते 8 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतरचे 2-3 मिनिटं गॅस बारीकवर ठेवून साधारण 10 मिनिटं आपल्याला या इडल्या उकडून घ्यायच्यात। चला आता मस्त इडल्या तयार आहेत। या प्लेट्स आपल्याला थोडा वेळ अशा बाजूला काढून ठेवायच्यात आणि संपूर्ण थंड होऊ द्यायच्यात। संपूर्ण गार झाल्यावरच इडली पात्रातनं इडल्या आपल्याला काढायच्यात, म्हणजे त्या पटापटा निघतात। इडली पात्राला इडली अजिबात चिकटत नाही। चला या इडल्या आता पटापटा निघतात। किती छान टेस्टी, हेल्दी आणि सोप्या पद्धतीने आपल्या इडल्या तयार आहेत। बघितलं इडलीचं टेक्स्चर, मस्त सॉफ्ट इडल्या तयार झाल्यात, अगदी स्पॉन्जी पण आहेत। तर कधी कधी आपल्याला इडलीचं पीठ भिजवायला वेळ नाही झाला, तर अशा पद्धतीने आपण झटपट इडल्या करू शकतो आणि ह्याच्यामध्ये मस्त आपण बीट, काजू, ओट्स असं घातल्यामुळे छान ऑप्शन आहेत, नक्की करून बघा। चला आता आपण तीसरी रेसिपी बघूया। ही रेसिपी सुद्धा अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे आणि 15 मिनिटं तयार होते आणि मुलांना सुद्धा खूपच आवडते। चला मग लगेच रेसिपी बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे टोमॅटो घाला, त्याच्यामध्ये 3 लाल मिरच्या घालायच्या, 1/2 चमचा हिंग घालायचा आणि 1 मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालायची। हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचंय। वाटताना ह्याच्यामध्ये 1/2 कप पाणी घाला। आता याची छान प्युरी तयार झाली आहे। ही प्युरी एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे। याच्यामध्ये 1/2 कप बारीक रवा घालायचा आहे, 1/2 कप तांदुळाचं पीठ घालायचंय, 1/2 कप गव्हाचं पीठ घालायचंय, 1 छोटा चमचा जिरे घालायचेत, चवीनुसार मीठ घालायचंय, साधारण 2 चमचे मीठ घालायचंय। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचंय। 10 मिनिटं झाली आहेत, मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 कप बारीक चिरलेला कांदा घालायचाय आणि मिक्स करून घ्यायचंय। आता डोसे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळ करून घ्यायचंय, तर ह्याच्यामध्ये मी अजून 1/2 ग्लास पाणी घालते, म्हणजे हे जरा पातळ होईल। थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण बऱ्यापैकी पातळ करायचंय। हे जेव्हा आपण तव्यावर घालतो तेव्हा ते पसरवावं नाही लागलं पाहिजे, ते डायरेक्ट ओतलं गेलं पाहिजे, तेवढं पातळ आपल्याला करायचंय। आता मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालंय, आपण डोसा घालूया।
आता एक नॉनस्टिक तवा ऑलरेडी मी गरम करायला ठेवला आहे, त्याला आपण साजूक तूप लावून घेऊया। तवा जर जास्तच गरम झाला असेल तर याच्यावरती याचं टेम्परेचर थोडं डाऊन करण्यासाठी पाणी शिंपडून घ्या। आता हे मिश्रण आपल्याला तव्यावर ओतायचं आहे, तर तुमच्याकडे असा ग्लास असेल ताकाचा किंवा ज्यातनं धार पडते अशा भांड्यातनं हे मिश्रण डायरेक्ट तव्यावर ओतायचं आहे। वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचंय आणि ही बाजू 3 ते 4 मिनिटं किंवा खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय। याला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात आणि मग मस्त खरपूस आणि जाळीदार डोसे तयार होतात। हे डोसे छान कुरकुरीत पण होतात। आता अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊया। हे डोसे छान कुरकुरीत होतात आणि मुलांना खूप आवडतील। ह्याच्यामध्ये टोमॅटो असल्यामुळे हे छान टेस्टी लागतात, तर जरूर करून बघा। आता चौथी रेसिपी बघूया, झटपट तयार होणारं हेल्दी कॉर्न आणि स्पिनॅचचं सँडविच। एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की 4-5 पालकाची पानं ओबड धोबड चिरून घालायची। अर्धी वाटी मक्याचे दाणे घालायचे। 1 छोटा चमचा मिरेपूड घालायची। 2 छोटे चमचे ऑरेगॅनो घालायचं। 2 छोटे चमचे चिली फ्लेक्स घालायचे। आता मसाले आणि कॉर्न आणि पालक परतून घ्यायचे। आता स्टफिंग रेडी आहे। 1 ब्रेडची स्लाइस घ्यायची। स्लाइसवर तुमच्या आवडीचा विबाचा कुठलाही सँडविच स्प्रेड लावून घ्या, तो स्लाइसवर छान पसरवून घ्या। याच्यावर 3 चमचे कॉर्न आणि स्पिनॅचचं आपण जे स्टफिंग बनवलंय ते घालायचं। दुसऱ्या स्लाइसवर पण सँडविच स्प्रेड लावायचं आणि ही स्लाइस उलटी ठेवून घ्यायची। आता आपलं सँडविच तयार आहे। आता आपल्याला सँडविच भाजायचंय, तर आपण या सँडविचला दोन्ही बाजूंनी छान भरपूर बटर लावून घ्यायचंय। कुणाकुणाला ब्रेडचे काठ आवडत नाहीत तर ते आता काढून घ्यायचे। काठ काढलेलं सँडविच दिसायलाही खूप छान दिसतं आणि मुलांनाही खूप आवडतं। माझ्याकडे हे गॅसवर चालेल असं सँडविच मेकर आहे, हे खूप स्वस्त मिळतं, त्याच्यातच मी हे सँडविच बनवणार आहे। पण तुम्ही हे सँडविच साध्या तव्यावरही भाजू शकता। आता हे सँडविच मेकर उलटं पालटं करून गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये सँडविच खूप छान भाजलं जातं, क्रिस्पी होतं आणि रंगही खूप छान येतो आणि 2-2 मिनिटात सँडविच तयार होतात। टेस्टी सँडविच रेडी आहे। बघितलं किती सुंदर रंग आलाय, छान क्रिस्पी झालंय, बाहेरून क्रिस्पी आणि आतून मॉइस्ट। चला मग पटापटा 5-10 मिनिटात होणारे हे सँडविचेस मुलांना डब्यात द्या, मुलं अगदी खुश होतील आणि मुलांचा डबा संपलेला असेल। आता आपण 5वी हेल्दी आणि सोपी रेसिपी बघूया, बीटचा पराठा। 1 मीडियम साईजचा बीट घेतलाय मी, त्याच्यात 2 टेबलस्पून पाणी घालायचंय आणि त्याला मायक्रोमध्ये साधारण 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायचे। आता हा उकडलेला बीट आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत। ओवा घालायचा 1 छोटा चमचा, जिरे घालायचे 2 छोटे चमचे, 6-7 पाकळ्या लसूण घालायचा आहे, तीळ घालायचे 1 छोटा चमचा, कांदा लसूण मसाला, तिखट, हळद आणि गरम मसाला किंवा काळा मसाला, तुमच्या आवडीचे मसाले घातले तरी चालतील। सगळे मसाले 1 छोटा चमचा भरून आहेत। आता हे सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे। हे बिटाचं वाटण तुम्ही आदल्या दिवशी रात्री तयार करून ठेवू शकता। हे पाणी न घालता वाटल्यामुळे फ्रीजमध्ये छान राहतं। आता दुसऱ्या दिवशी आपण याची पराठ्यांची कणिक भिजवूया। इथे मी 2 कप कणिक घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण हे वाटण घालणार आहोत। ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे 1/2 कप, 1.5 चमचा मीठ घातलंय। आता याच्यात पाणी घालायच्या आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता 2 कप कणिक घेतली आणि 1 कप पाणी घेतलंय मी, वेता वेताने घालूया। थोडस तेल घालायचंय। आता 1 छोटासा गोळा घेऊया, पीठ लावून घ्यायचंय आणि मध्ये तेल लावून
घडीचा पराठा लाटून घ्यायचा आहे। हा पराठा तव्यावरती दोन्ही साइडनी छान खरपूस लाल रंगावरती भाजून घ्यायचा आहे। भाजताना त्याला दोन्ही साइडनी थोडं थोडं तूप किंवा तेल लावायचे। वाह, मस्त हेल्दी बीटचा पराठा तयार आहे। हा पराठा मुलांना खूप आवडेल। तुम्ही त्यांना टोमॅटो सॉस, दही, चटणी किंवा लोणच्याबरोबर डब्यामध्ये रोल करून देऊ शकता। आता आपण सहावी अतिशय सोपी रेसिपी बघूया, पालक लसुणी भात। करायला अगदी सोपी आणि हेल्दी पण। मी इथे एक कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घालूया। आता तेल चांगलं तापलंय, त्याच्यामध्ये मी कुटलेला लसूण घालते। हा लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1.5 कप धुतलेला बासमती तांदूळ घालतीये। तांदूळ आपण व्यवस्थित परतून घेऊया। आता साधारण 1 छोटा चमचा मिरपूड घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय। हे सगळं व्यवस्थित परतून घ्या। आता मी ह्याच्यामध्ये 1 कप चिरलेला पालक घालतीये। हे सगळं परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्या। आता आपण पाणी घालूया आणि मी इथे 1.5 कप बासमती तांदूळ घेतलाय, तर 1.5 कप साठी मला साधारण 3.5 कप पाणी लागलंय। तर आधी मी 3 कप पाणी घातलंय आणि नंतर आपण अंदाजाने पाणी ऍड करायचंय। आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा भात चांगला शिजू द्यायचा आहे। मध्ये मध्ये भात दळून घेऊया आपण। शिजलाय का बघूया भात, अजून थोडा व्हायला पाहिजे। परत झाकण लावून वाफ देऊया। मध्ये मध्ये ढवळत राहा, चेक करत राहा, लागल्यास थोडंसं पाणी पण ऍड करा। आता हा भात छान शिजलाय, त्याची वाफ जिरू द्या आणि हा भात तुम्ही बेक बीन्स बरोबर किंवा कुठल्याही उसळी बरोबर खाऊ शकता। लसूण आणि पालक घातल्यामुळे हा भात साधासाच पण खूप फ्लेवरफुल आणि टेस्टी हेल्दी होतो, जरूर करून बघा। चला मग पटापटा 6 दिवस मुलांसाठी हे 6 प्रकार करून बघा आणि अशाच पुढच्या छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। भेटूया पुढच्या भागात।